एमपीएससी हे मायाजाल असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलला लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळेच आत्महत्या करत असल्याचं त्यानं नमूद केलंय. स्वप्नीलला 2019-20 मध्ये झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवलं होतं. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा 1.5 वर्ष झालीच नाही. 2021 मध्ये झालेली एमपीएससीची प्राथमिक परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. स्वप्नील लोणकर हा मूळचा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून तो कुटुंबासह पुण्यातच रहिवासी होता. स्वप्नीलचे वडील पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक छापण्याचा व्यवसाय करतात. स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर स्वप्नीलनं एमपीएससीची परीक्षेची तयारी केली होती. स्वप्नीलच्या या आत्महत्यामुळे एमपीएससीतील रखडलेल्या परीक्षांचा प्रश्न किती तीव्र बनला आहे हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. स्वप्नीलला 10वीत 91% मार्क मिळाले होते. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असतानाच तो अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी व्हायचा. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला की गावाकडे घर बांधण्यासाठी वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं असं स्वप्नीलचं स्वप्न होतं. मात्र मागील 2 वर्षात परीक्षा झाली नाही तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत गेलाय असं हे स्वप्नीलनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. स्वप्नीलनं बुधवारी फुरसुंगी भागातील गंगानगर भागात राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.